हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदापुर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. आज आपण घेणार आहोत 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 4 चॅप्टर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट. इट्स अ चॅप्टर ऑफ केमिस्ट्री. ओके, सो स्टार्टिंग विथ द क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स, वी हॅव लर्न इन अ प्रिवियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ अन इलिमेंट आर ओनली वन टाईप. ओके, टुडे 118 इलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. आपल्याला किती इलिमेंट्स नोन आहे? 118 इलिमेंट्स नोन आहे. हाउएव्हर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 इलिमेंट वेअर नोन. ओके, मोर नंबर ऑफ इलिमेंट्स वेअर डिस्कवर इन द कोर्स ऑफ टाईम. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दिस इलिमेंट वॉज गॅदर्ड टू ईज टू स्टडी सच अ लार्ज नंबर ऑफ इलिमेंट्स. Scientists started studying the pattern, if any, in the vast information about them. You know that in the initial classification, elements were classified into groups of metals and non-metal. म्हणजे इनिशियली इलिमेंट्सला कसं काय कसं कसं क्लासिफाय केलेलं होतं, तर इनिशियली इलिमेंट्सला मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये काय केलेलं होतं, क्लासिफाय केलेलं होतं. आफ्टर दॅट, आफ्टर सम इन्व्हेन्शन्स, लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ इलिमेंट्स कॉल्ड ॲज अ मेटलॉइड्स वॉज नोटिस. त्याच्यानंतर कोणता क्लास दिसून आला सायंटिस्टला? मेटलॉइड्सचा क्लास दिसून आला. इन्व्हेन्शनमध्ये कोणता क्लास आला? मेटलॉइड्स. मेटलॉइड्स मीन्स इट हॅज अ कॅरेक्टर्स ऑफ मेटल ॲज वेल ॲज नॉन मेटल. ओके, ॲज द नॉलेज अबाउट इलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट टू इन्क्रीजिंग, अ डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. मग सायंटिस्टनी काय केलं, क्लासिफिकेशनच्या डिफरंट मेथड्स काढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये फर्स्ट होतं डोंबेरियर ट्रेड्स. ओके, इन द इयर ऑफ 1870 अ जर्मन सायंटिस्ट डोंबेरियर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ओके, डोंबेरियरनी काय सांगितलं की ज्या प्रॉपर्टीज असतात इलिमेंटच्या त्या कशाशी रिलेटेड असतात, तर त्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड असतात. ओके, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 इलिमेंट्स इच हॅविंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड ॲज अ ट्रेड्स. ओके, त्याने काय केलं, ग्रुप केला 3 इलिमेंटचा ज्यांच्या काय असतील, सिमिलर प्रॉपर्टीज असतील, त्याला त्यांनी काय म्हटलं आहे, ट्रेड्स म्हटलं आहे. ओके, तर ट्रेड म्हणजे काय, ट्रेडची डेफिनेशन इथं आपण बघितली. ग्रुप ऑफ 3 इलिमेंट्स हॅविंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज अ ट्रेड्स. ओके, ही अरेंज दिस 3 इलिमेंट्स इन ट्रेड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अँड शो दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 इलिमेंट. त्याने काय दाखवलं, जे ॲटॉमिक मास आहे मिडल इलिमेंटचं, ती नियरली इक्वल त्या 2 इलिमेंटच्या नियरली इक्वल आहे असं त्याने दाखवलं. हाउएव्हर ऑल नोन इलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू डोंबेरियर ट्रेड्स. पण सगळे नोन इलिमेंट्स हे डोंबेरियर ट्रेडनुसार क्लासिफाय करता आले का? नाही. ओके, सिरियल नंबर फर्स्ट आपल्याला दिलं आहे, ट्रेड दिलं आहे, आणि कोणते 3 इलिमेंट्स ते ट्रेड दाखवतं हे आपल्याला दिलं आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे लिथियम सोडियम पोटॅशियम. फर्स्ट आपल्याला दिलेले आहे, कोणते इलिमेंट्स गिवन आहे, फर्स्ट लिथियम सोडियम पोटॅशियम गिवन आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती, त्याचं 6.9 आहे. ओके, त्याच्यानंतर मग मधला कोणता आहे, सोडियम आहे, आणि नंतरचा कोणता आहे, पोटॅशियम आहे. पोटॅशियमचं मास किती आहे, 39.1 आहे, आणि लिथियमचा मास किती आहे, 6.9 आहे. ओके, आणि मग जो सेकंड इलिमेंट आहे त्यांचा सोडियम, याचा मास आपण कसा काढणार आहे, ह्या दोन्हीच्या इलिमेंटच्या मासचा मीन घेऊन काढणार आहे. ओके, मीन घेण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय असतो, मास ऑफ ए प्लस मास ऑफ बी डिवायडेड बाय 2. ओके, सोडियमचं मास आपण जर बघितलं तर किती, 6.9 ने, सॉरी लिथियमचं मास बघितलं तर किती, 6.9 प्लस 39.1 हे कसलं, पोटॅशियमचं मास झालं. ओके, डिवायडेड बाय 2, आन्सर आपलं आलं 23. ओके, सोडियमचं मास किती आलं, 23 आलं, असं त्यांनी काढलं. असं त्यांनी कोणते कोणते अजून कॅल्शियम स्ट्रोंटियम बॅरियमचं पण कॅल्क्युलेट केलं. कॅल्शियम स्ट्रोंटियम बॅरियटमध्ये त्यांनी स्ट्रोंटियमचं मास काय केलं, कॅल्क्युलेट केलं. ओके, आणि क्लोरीन ब्रोमिन आयोडीनमध्ये ब्रोमिनचं मास त्यांनी काय केलं, कॅल्क्युलेट केलं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया, याच्यानुसार मग डोंबेरिया ट्रेड्स लिथियम सोडियम पोटॅशियम फॉलो करतात का, तर नाही. ओके, मग त्यांनी काय केलं, नेक्स्ट बघूया आपण.
Drombiria traits. Identify the Drombiria traits from the following groups of element having similar chemical properties. तुम्हाला ह्या इलेमेंटसाठी Drombiria traits काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट. न्यूलँड्सनी काय केलं? ऑक्टेटसाठी एक लॉ काय केला? इन्व्हेंट केला. ओके, द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड कोरिलेटेड द ॲटोमिक मासेस ऑफ एलिमेंट टू देअर प्रॉपर्टीज इन अ डिफरंट वेज. इन द इयर ऑफ 1866 न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट नोन ॲट दॅट टाईम इज अन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस. न्यूलँडनी काय केलं? एलिमेंट्स अरेंज केले. कसं? त्यांच्या ॲटोमिक मासेस, इन्क्रीझिंग ॲटोमिक मासनुसार काय केलं न्यूलँडनी? एलिमेंट्स अरेंज केले. न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इज अन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस. कशानुसार? त्याच्या ॲटोमिक मासेसनुसार त्यांनी काय केलं? एलिमेंट्सला अरेंज केलं. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्यांनी कोणापासून स्टार्टिंग केली? पिरियॉडिक टेबलची स्टार्टिंग फ्रॉम हायड्रोजन. ओके, अँड एंड अप विथ द थोरियम. कोणावर एंड अप केलं त्यांनी? थोरियमवर पिरियॉडिक टेबल एंड अप केला. ओके, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दॅज ऑफ द फर्स्ट. त्यांनी काय बघितलं? प्रत्येक 8 एलिमेंट जे 8 एलिमेंट असतो त्याची काय असते? प्रॉपर्टीज सेम असतात फर्स्ट सारखे. ओके, फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. मग त्यांनी एक्झाम्पल काय सांगितलं? सोडियम हा 8th एलिमेंट आहे फ्रॉम लिथियम, लिथियमपासून, अँड हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहे? सिमिलर आहे. अल्सो सेकंड एक्झाम्पल त्यांनी काय दिलं? मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू द बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी टू फ्लोरीन. जो 8th एलिमेंट आहे तो काय दाखवतो? फर्स्ट एलिमेंटशी काय सिमिलर प्रॉपर्टीज शोज करतो. ओके, एक्झाम्पल त्यांनी काय दिलं आपल्याला? सोडियम आणि लिथियमचं एक्झाम्पल दिलं, मॅग्नेशियम आणि बेरिलियमचं एक्झाम्पल दिलं, क्लोरीन आणि फ्लोरीनचं एक्झाम्पल दिलं. ओके, न्यूलँड्स कम्पेअर दिस सिमिलरली विथ द ऑक्टेव्ह इन म्युझिक. ओके, ही कॉल्ड दिस सिमिलरली ऑब्झर्व इन द 18th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्ज. मग त्यांनी काय डिफाईन केलं? त्याच्यानुसार लॉ ऑफ ऑक्टेव्ज त्यांनी काय केलं? डिफाईन केलं. ओके, म्युझिकल नोट एलिमेंट्स त्यांनी कसं आपलं जे म्युझिकल नोट्स आहेत सारे गम होत त्याच्यानुसार काय केलं? मग एलिमेंट्स अरेंज केलं. त्याच्यानंतर मेनी लिमिटेशन. मग न्यूलँडच्या ऑक्टेव्ह रूलला काय आले? खूप सारे लिमिटेशन्स आले त्याच्यामुळे. ओके, getting the many limitations for his law. Okay, many limitations were found in the Newland's octave. This law was found to be applicable only up to the calcium. तो लॉ कोणापर्यंत ॲप्लिकेबल होऊ शकला? फक्त कॅल्शियमपर्यंत. ओके, न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल ऑफ 7 to 8, दॅट इज 56 बॉक्सेस. ओके, 7 into 8, दॅट इज इन 56 बॉक्सेस. न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकोमिडेट ऑल नोन एलिमेंट्स इन द टेबल. ओके, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल सेरिलियम लॅन्थेनम मोरेवर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन्स व्हाईल एफी हॅविंग सिमिलरली विथ द कोबाल्ट अँड निकेल अवे फ्रॉम देम अलॉंग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट टी. ओके, अल्सो न्यूलँड ऑक्टेव्ज डीड नॉट हॅव अ प्रोविजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर इलिमेंट. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू इलिमेंट डिस्कवर लॅटर ऑन डीड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ज्यानंतर ज्या प्रॉपर्टीज डिस्कवर झाल्या त्या न्यूलँडच्या लॉमध्ये फिट बसल्या का? नाही. त्याच्यामुळे तो लॉ काय झाला? बाद झाला. सायन्स काय असतं? सायन्स एक सायंटिस्ट काय करतो? हायपोथेटिकली एक लॉ मांडतो. ओके, मग नंतर दुसऱ्या सायंटिस्टनी त्याच्यावरती ऑप्शन शोधून काढलं का तो लॉ काय जातो? फेल जातो. ते त्या लॉचे काय होतात? ड्रॉबॅक्स होतात. ओके, सायन्स इज ऑलवेज अबाउट रिइन्व्हेन्शन अँड रिइन्व्हेन्शन. ओके, मेंडेल्यूज आज तुम्ही जर इन्व्हेंट केले, तुम्ही जर नवीन पिरियॉडिक टेबल केला आणि तो जर मेंडेल्यूजच्या पिरियॉडिक टेबलपेक्षा जर सुटेबल असला तर तो पिरियॉडिक टेबल कशामध्ये घेतला जाईल? कन्सिडरेशनमध्ये घेतला जाईल. ओके, बट नो वन कॅन फाउंड बेटर पिरियॉडिक टेबल दॅन मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ओके,
मेंडेलने सगळ्यात बेस्ट काय केली, एलिमेंट्सची अरेंजमेंट केली आणि आपल्याला नवीन पिरियॉडिक टेबल बनवून दिला. इट्स अ मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. ओके, तर रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलियव डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 to 1872. एडी मेंडेलियव पिरियॉडिक टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ओके, मेंडेलियव कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. मेंडेलियवने काय केल्या, ज्या एलिमेंटच्या फंडामेंटल प्रॉपर्टीज होत्या त्या कन्सिडर केल्या. नेमली कोणकोणत्या, ॲटॉमिक मास, द स्टँडर्ड अँड अरेंज 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी काय केलं, 63 एलिमेंट्सला त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार काय केलं, अरेंज केलं. Then he transform this into the periodic table of this element in accordance with the physical and chemical properties of this element. Okay, कोणाच्या अकॉर्डन्स मध्ये, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी कन्सिडर केले एलिमेंटच्या आणि त्याच्यानुसार काय केले, एलिमेंट अरेंज केले. ओके, त्याच्यानंतर मेंडेलियव ऑर्गनाइज द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. त्याने काय केलं, ऑर्गनाइज केलं पिरियॉडिक टेबलला परत केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर. ओके, दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स ऑफ एलिमेंट्स. त्यांनी काही कन्सिडर केलं, हायड्राइडचा आणि ऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्सिडर केला. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट कन्सिडर केले, बॉइलिंग पॉईंट कन्सिडर केल्या, डेन्सिटी कन्सिडर केले एलिमेंटच्या आणि हायड्राइड्स अँड ऑक्साईडच्या डेन्सिटी त्यांनी काय केल्या, कन्सिडर केल्या. ओके, मेंडेलियव फाउंड दॅट द एलिमेंट विथ अ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी रिपीट आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल. ओके, त्याने काय बघितलं, ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहे, काही एलिमेंटच्या सेम होत आहे आफ्टर सम इंटरवल ऑफ टाईम. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलियव स्टार्टेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. मग त्या बेसिसवर मेंडेलियवने काय केलं, एक पिरियॉडिक लॉ डिफाईन केला. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, त्याने काय म्हटलं, हायलाइट द पॉइंट. ओके स्टूडेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, ज्या प्रॉपर्टीज असत्या एलिमेंटच्या त्या काय असतं, पिरियॉडिक फंक्शन असतं ॲटॉमिक मासेचं. ओके, द व्हर्टिकल कॉलम इन मेंडेलियव्स पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. जे व्हर्टिकल कॉलम्स असतात, उभे कॉलम्स, ओके, उभे कॉलम्स, व्हर्टिकल कॉलम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. आणि जे हॉरिझॉन्टल कॉलम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रुप्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियड्स. ओके, असं आपण म्हणतो. नेक्स्ट आपण पाहूया, हे पहा त्यांनी काय केलं आहे, क्लासिफिकेशन, ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड, ग्रुप फोर्थ, ग्रुप फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट. ओके, असे ग्रुप्स डिफाईन केलेले आणि सिरीज. एक मिनिट, सॉरी, ओके, आणि सिरीज आपण बघतोय खाली, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. तर फर्स्ट, ग्रुप फर्स्टमध्ये त्याने काय केलंय, ऑक्साईड्स अरेंज केलेले. ओके, त्याच्यामध्ये हायड्रोजन फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय, लिथियम सेकंड याच्यामध्ये दिसतोय, नंतर पोटॅशियम, सोडियम, देन पोटॅशियम, देन रुबिडियन, मग देन सिझियम. ओके, असे त्यांनी काय केले, हा पिरियॉडिक टेबल आधी त्यांनी तयार केला. ओके, आफ्टर दॅट इट्स नॉट अ फायनल पिरियॉडिक टेबल. हा तुमचा फायनल पिरियॉडिक टेबल एका नाही, आणि हा तुम्हाला लक्षात पण ठेवायची गरज नाही आहे काही. ओके, जोपर्यंत आपल्याला फायनल पिरियॉडिक टेबल माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही पिरियॉडिक टेबल लर्न करायचा का, नाही, जो फायनल असेल तो पिरियॉडिक टेबल आपण लर्न करणार. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ओके, मिथ्री मेंडेलियव वॉज अ प्रोफेसर इन द सेंट सन वेस्टबर्ग युनिव्हर्सिटी. ओके, ही मेड अ सेपरेट कार्ड ऑफ एव्हरी नोन इलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास.
ही अरेंज द कार्ड्स इन द अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विथ रिझल्टेड इन द इन्वर्जन ऑफ द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट. त्यांनी काय केलं, प्रत्येक एलिमेंटचं कार्ड बनवलं आणि त्या एलिमेंटला काय केलं, अरेंज केलं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया. There are some vacant places in Mendeleev's periodic table. In some of these places of atomic masses are seen to be predicted. In list 3 these predicted atomic masses along with their group and periodic period. Okay, due to the uncertainty in the names of some of the element, the question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? Okay, त्याच्यानंतर आपण बघूया प्रॉपरली मेंडेलियोव्स पिरियॉडिक टेबल. सायन्स इज अ प्रोग्रेसिव, देर इज अ फ्रीडम इन अ सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. ओके, सायन्स हे काय असतं, नेहमी प्रोग्रेसिव्ह असतात. ओके, नेहमी रिइन्व्हेन्शन अँड रिइन्व्हेन्शन सायन्समध्ये काय केलं जातं, बिकॉज ऑफ टू डिस्कार्ड द ओल्ड मेथड्स अँड टू know about the new methods. Okay, these characteristics of the science are clearly seen in the Mendeleev's periodic table. The characteristics mostly aplyala kutha payala bhetla, Mendeleev cha periodic table madhe baghayla bhetla. While applying the law that the properties of elements are periodic function of their atomic masses to all the known elements. Okay, Mendeleev arranged the elements with though that the information available till then was not final but the cold change. ओके, त्यांनी अरेंज केली पण त्यांनी ही इन्फॉर्मेशन ही फायनल आहे का असं सांगितलं का नाही, तर ती जो चेंज होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलियोव्स पिरियॉडिक टेबल डोमेस्ट्रेट द फॉलोइंग मिरिट्स. मेंडेलियोवने काय केलं, फॉलोइंग मिरिट्स डोमेस्ट्रेट केले पिरियॉडिक टेबलचे. हो, फर्स्ट मिरिट बघूया आपण मेंडेलियोवच्या पिरियॉडिक टेबलचा. Atomic masses of some elements were revised to as give to their proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium is 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. Okay, first merit zala ha Mendeleev's periodic table cha. सेकंड मिरिट त्याने सांगितलं आहे, मेंडेलियोव केप द व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. मेंडेलियोवने काय केला, काही व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या पिरियॉडिक टेबलमध्ये फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर टिल देन, म्हणजे जे एलिमेंट डिस्कवर झाले नाही त्यांच्यासाठी. ओके, थ्री ऑफ दिस अननोन एलिमेंट्स वर गिवन इन द नेम इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. त्या व्हॅकंट प्लेसेसला त्यांनी काय नाव दिलं, त्या थ्री एलिमेंट्सला, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. From the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72. त्यांनी काय केलं, त्याचे मासेस किती सांगितले, 44, 68 and 72 respectively. Okay, not only this but their properties were also predicted. त्याच्या properties पण त्यांनी काय केल्या, predict केल्या. Later on these elements were discovered. त्याच्यानंतर ते काही दिवसांनी ते elements काय झाले, त्याला सापडले. मग ते elements कोणकोणते होते, ते elements होते scandium, गॅलियम अँड जर्मेनियम. कोणते होते, स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम, ते एलिमेंट्स होते. ओके, द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड मेंडेलियोव. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज कशाबरोबर मॅच होत होत्या, मेंडेलियोवने प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज बरोबर काय होत होत्या, मॅच होत होत्या. सी द टेबल 2.4. ड्यू टू दिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलियोव्स पिरियॉडिक टेबल and this method of classification of elements was accepted immediately. त्याच्यामुळं मेंडेलियोवच्या पिरियॉडिक टेबलच्या ज्या हे होतं क्लासिफिकेशनच्या मेथड होत्या, त्या काय केल्या गेल्या, इझिली एक्सेप्ट केल्या गेल्या. ओके, त्यानंतर प्रॉपर्टीज आपण पाहूया. ॲटॉमिक मास इका ॲल्युमिनियमचं होतं 68 आणि गॅलियमचं निघालं 69. डेन्सिटी होती इका ॲल्युमिनियमची 5.9 आणि ती निघाली 5.9. ओके, आणि मेल्टिंग पॉईंट काय होता, लो होता आणि तो किती 13.2 निघाला. ओके, फॉर्म्युला क्लोरीन किती सांगितलं होतं, ई सी एल 3 सांगितलं होता, ज्याच्यामुळे आपण गॅलियम सी एल 3 आपण काढू शकलो होतं फॉर्म्युला ऑफ क्लोराईड. फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड त्यांनी सांगितलं होतं ई टू ओ 3 आणि तो निघाला गॅलियम 2 ऑक्साईड 3. ओके, ओ 3. नेचर ऑफ ऑक्साईड ॲम्फोटेरिक ऑक्साईड त्यांनी सांगितलं होतं, कोणतं निघाला, ॲम्फोटेरिकच निघालं. म्हणजे मोस्ट ऑफ प्रॉपर्टीज काय झाल्या, सिमिलर झाल्या, म्हणून आपण मेंडेलियोव मेंडेलियोवचं काय केलं, पिरियॉडिक टेबल एक्सेप्ट केला. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. थर्ड मिनिट आपण पाहूया. देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबेल गॅसेस इन मेंडेल्यूज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. ओके, नोबेल गॅसेससाठी काही रिझर्व प्लेस नव्हती मेंडेल्यूच्या ओरिजिनल पिरियॉडिक टेबलमध्ये. हाउएवर द नोबेल गॅसेस सच ॲज हेलियम, नियॉन, ऑर्गॉन वी आर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. ते कसे 19th century शेवटी ते काय झाले, डिस्कवर झाले. ओके, मेंडेल्यू क्रिएटेड अ झिरो ग्रुप, त्याला त्याने काय नाव दिलं, झिरो ग्रुप एलिमेंट्स. ओके, फॉर नोबेल गॅसेस मेंडेल्यूज गिव अ नेम झिरो ग्रुप एलिमेंट्स. ओके, विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच द नोबेल गॅस वेअर फिटेड व्हेरी वेल. आणि त्याने काय केले, नोबेल गॅसेस व्हेरी वेल काय केले, फिट केले पिरियॉडिक टेबलमध्ये. ओके, डिमिरिट्स पाहूया आपण. मिरिट्स म्हणजे जे चांगले पॉईंट्स असतात ते, आणि डिमिरिट्स म्हणजे जे बॅड पॉईंट्स असतात ते. ओके, डिमिरिट्स काय होते मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. ओके, देअर फोर देअर वॉज अँड ॲबिग्युटी रिगार्डिंग द सिक्वेन्स इन द मिरॉडिक मॉडर्न पिरियॉडिक टेबल मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ओके, सेकंड मिरिट डिमिरिट्स त्यांनी पाहिलं, आयसोटोप्स यू आर डिस्कवर अलॉंग द टाइम आफ्टर मेंडेल्यू पुट फोर द पिरियॉडिक टेबल. मेंडेल्यूने पिरियॉडिक टेबल डिस्कवर केल्यानंतर आपल्याला काय सापडली, आयसोटोप सापडली. ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, द चॅलेंज वॉज पोज्ड इन द प्लेसिंग देम इन द पिरियॉडिक टेबल. मग आपल्याला जे हे होते आयसोटोप प्लेस करायला काय यायला लागला, प्रॉब्लेम यायला लागला. ओके, थर्ड, व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, जेव्हा एलिमेंट्स ॲटॉमिक मासेसने इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसने लावले, द राईज इन द ॲटॉमिक मास डज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. ते कसं युनिफॉर्म दिसत नव्हतं, इट वॉज नॉट पॉसिबल देअर फॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर बिटवीन दे टू हेवी एलिमेंट्स. थर्ड, फोर्थ डिमेरिट होता पोझिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन सो सिमिलॅरिटीज विथ हॅलोजन, हायड्रोजन हे कशाची सिमिलॅरिटी दाखवायची हॅलोजनसोबत. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरिन अँड क्लोरिन इज F2 अँड Cl2. इन द सेम वे देअर इज अ सिमिलरली इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन ऑफ अँड अल्कली मेटल ग्रुप फर्स्ट. देअर इज अ सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स. आणि पण हायड्रोजन कशाच्या प्रॉपर्टीजची सिमिलरिटी दाखवायचा, जे अल्कली मेटल्स आहे फर्स्ट ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स त्यांच्याशी तो काय दाखवायचा, सेम प्रॉपर्टीज दाखवायचा. फॉर्म द क्लोरीन अँड ऑक्सिजन, द कन्सिडरिंग द अबोव प्रॉपर्टीज इट कॅन नॉट बी डिसाइडेड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज अ ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स ऑर द हॅलोजन्स. त्याच्यामुळे आपण डिसाईड करू शकत नाही की हायड्रोजन हा अल्कली मेटलमध्ये प्लेस केला जाऊ शकतो का हॅलोजनमध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ओके, सोडियम ऑक्साईड, सिलिकॉन ऑक्साईड, कार्बन ऑक्साईड. ओके, असे आपण कॅल्शियम ऑक्साईड, रुबिडियम ऑक्साईड याची काय करायची, तुम्हाला ऑक्साईड्स राईट करायचे. ओके, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ओके, हायड्रोजन टाकून तुम्हाला काय करायचं, याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला, CH4 हा कुणाचा होईन, कार्बनचा होईन, कारण कार्बनला व्हॅलेन्सला किती, 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणून ओनली 4 बॉन्ड्स इट कॅन फॉर्म विथ द हायड्रोजन. ओके, मॉडर्न पिरियॉडिक लॉ आपण पाहूया. मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे, द सायंटिफिक वर्ल्ड डीड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेल्यू पुट फॉर द पिरियॉडिक टेबल आफ्टर द डिस्कवरी. म्हणजे तुम्हाला ॲटमच्या मधलं काहीच माहिती नव्हतं जेव्हा पिरियॉडिक टेबल डिस्कवर झाला तेव्हा. ओके, आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन सायंटिस्ट स्टार्टेड द एक्सप्लोरिंग द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ अन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. ओके, मग आफ्टर सम डिस्कवरीज त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन नंबर आणि ॲटॉमिक नंबरमध्ये रिलेशन फाइंड आउट करायला सुरुवात केली. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेल्यू पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. ओके, इन 1930 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मॉसली डेमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट्स डूइंग यूजिंग एक्सरे ट्यूब दॅट इज ॲटॉमिक नंबर झेड ऑफ एन एलिमेंट करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर कशाशी कोरिलेट होतो, पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस, जो न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याच्यावर. ओके,
द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ द एलिमेंट द रिव्हील दॅट ॲटोमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट दॅन इट्स ॲटोमिक मास. ओके, अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक लॉ वॉज स्टार्टेड ॲज फॉलो. पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक नंबर्स. आपण काय पाहिलं आहे, पिरियॉडिक ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कसलं पिरियॉडिक फंक्शन असतात, ॲटोमिक नंबरचं पिरियॉडिक फंक्शन असतात. ओके ओके, मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल आता आपण स्टडी करणार आहे. ओके, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इज अन इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक नंबर्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. कशानुसार अरेंज केला आहे तो, इन्क्रीझिंग नंबर ऑफ ॲटोमिक नंबर्स. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटोमिक नंबर्स. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलला काय म्हटलं जातं, लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल पण म्हटलं जातं. ओके, इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ द ॲटोमिक नंबर. एलिमेंट्स कशाने अरेंज केलेले, ॲटोमिक नंबरनुसार अरेंज केलेले. ओके, ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल ॲपे टू बी रिमूव. मोस्ट ऑफ ड्रॉबॅक्स काय केले गेले, रिमूव्ह केले गेले. हाउएवर द ॲबिग्युटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ह इवन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म. पण जे हायड्रोजनच्या बाबतीत ॲबिग्युटी होती त्याच्या अरेंजमेंटच्या बाबतीत, ती रिमूव्ह करता आली का, नाही आली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू, वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एन ॲटम, द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युशेड द सेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटर्मंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज अन ॲटम इज द सेम ॲज द ॲटोमिक नंबर. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचं काय केलं झालं, इन्व्हेन्शन झालं. ओके, द रिलेशन बिटवीन द ॲटोमिक नंबर्स ऑफ एलिमेंट्स अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, ॲटोमिक नंबर एलिमेंटचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन हे कशाला आपलं कशा दिसतं, क्लिअरली आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये दिसून येतं. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड ॲज अ पिरियड. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती 7 हॉरिझॉन्टल रोज असतात, त्याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल. हां, ज्या हॉरिझॉन्टल 7 रोज असतात त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. असे किती पिरियड्स आहे, 3, 4, 5, 6, देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड 18 व्हर्टिकल कॉलम्स इन द 1 to 18 अरेंज इन द पिरियड्स इज रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस ॲटोमिक नंबर, त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप्स म्हणतो. ओके, जे 7 असतात, जे हॉरिझॉन्टल असतात त्याला आपण पिरियड्स म्हणतो, जे व्हर्टिकल असतं आपण त्याला काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. ओके, आफ्टर फ्रॉम दिस 7 रोज 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. 2 रोज काय केले आहे त्यांनी, सेपरेटली दाखवलेले आहे पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला. दिस कॉल्ड ॲज अ लॅन्थेनॉइड सिरीज अँड ॲक्टिनॉइड सिरीज रिस्पेक्टिवली, त्याला आपण काय म्हणतो, लॅन्थेनॉइड सिरीज आणि ॲक्टिनॉइड सिरीज असं म्हणतो. ओके, देअर आर 180 बॉक्सेस इन द पिरियॉडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. इट मीन्स दॅट देअर आर 180 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. किती टोटल किती प्लेसेस आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या मध्ये, देअर आर 180 म्हणजे 118 प्लेसेस मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आहे. ओके, व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टेब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियॉडिक टेबल नाव कम्प्लिटली फिल. ओके, ऑल द इलिमेंट्स, ऑल द 180 इलिमेंट्स आर नाव डिस्कवर. आता काय सापडले, ऑल 180 इलिमेंट्स हे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे सापडलेले. ओके, द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवाइडेड इन टू 4 ब्लॉक्स. जो एंटायर पिरियॉडिक टेबल आहे आपला, तो किती ब्लॉक्समध्ये डिवाईड आहे, 4 ब्लॉक्समध्ये. दॅट इज अ यस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. द यस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप 1 अँड 2. यस ब्लॉकमध्ये कोणते ग्रुप आहे, फर्स्ट आणि सेकंड ग्रुप आहे. द ग्रुप
13 to 18 कॉन्स्टिट्यूएट पी ग्रुप, 13 ते 18 ग्रुप कोणत्या ब्लॉकमध्ये, पी ब्लॉकमध्ये. द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक, आणि 3 to 12 कशामध्ये, डी ब्लॉकमध्ये. ओके, व्हाईल द लँथेनाइड्स अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम ऑफ द य ब्लॉक, आणि लँथेनाइड अँड ॲक्टिन सिरीज कुठे आहे, बॉटमला आहे या ब्लॉकच्या. द डी ब्लॉक इलिमेंट्स आर कॉल्ड एज अ ट्रान्झिशन इलिमेंट. डी ब्लॉक इलिमेंट्सला काय म्हटलं जातं, डी ब्लॉक इलिमेंट्स आर कॉल्ड एज अ, द डी ब्लॉक इलिमेंट्स आर कॉल्ड एज अ ट्रान्झिशन इलिमेंट्स. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पिरियॉडिक पी ब्लॉक, इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. द थ्री ट्रेडिशनल टाईप ऑफ द इलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. विथ द हेल्प ऑफ दिस झिगझॅग लाईन द मेटलाइड इलिमेंट लाय अलॉन्ग द बॉर्डर ऑफ दिस झिगझॅग लाईन. ओके, ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन, वाईल ऑल द नॉन मेटल्स लाईज ऑन द राईट साईड. ओके, सी द नेक्स्ट. मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ इलिमेंट्स. Within a period, the neighboring elements differ slightly in the properties, while distance elements differ widely in their properties. Elements in the same group show similarity and graduation in the properties. These characteristics of the groups and periods in the modern periodic table is because of the electronic configuration of the elements. Okay, it is the electronic configuration of element which decide the group and the period in which the it is placed. Electronic configuration आपल्याला काय सांगतो, तो जो पर्टिक्युलर इलेमेंट आहे तो कोणत्या पिरियडमधला आहे आणि कोणत्या ग्रुपमध्ये प्लेस केलेला आहे हे आपल्याला समजतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिलंय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप अँड पिरियड्स. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप अँड पिरियड्स in the periodic table are understood by comparison of the properties of element. Various properties of all the elements in the group show similarity and graduation. However, the properties of element change slowly while going from the one end to the another end in a particular period. Okay, remaining content apan pahuya part 2 madhe. Okay students, thank you, bye.